ओम देवताय नम ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री देवताय नमो नम शिवशान्नाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य देवता असाव्यात प्रात काळात कुटुंबप्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची अंतर्बाह्य व कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे स्पष्ट मत आहे मित्रांनो आता उद्याचे पंचांग मी आपणास सांगत आहे त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे मित्रांनो मित्रांनो उद्या दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार एकवीस शालिवांशके एकोणावीसशे त्रेचाळीस संवत्सर प्लव अयन दक्षिण ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष कृष्ण वार सोमवार नक्षत्र मित्रांनो आद्रा नक्षत्र एकोणावीस वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत त्यानंतर पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात होईल योग शुक्ल मित्रांनो दहा वाजून अठ्ठावन्न मिनटांपर्यंत सकाळी त्यानंतर ब्रह्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण बारा वाजून सदतीस मिनटांपर्यंत दुपारी तैतीलकरण पंचवीस वाजून अठ्ठेचाळीस मिनटांपर्यंत त्यानंतर गरज करणाला सुरुवात होईल तिथी मित्रांनो प्रतिपदा बारा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत त्यानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो चंद्र मिथून राशीत असेल रवी धनुराशीत गुरु राशीत शनी मकर राशीत सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहेत मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त अठरा वाजून पाच मिनिटांनी असणार आहे मुहूर्त विभागामध्ये मित्रांनो साखरपुडा मुहूर्त दिनांक चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डोहाळ जेवण मुहूर्त मित्रांनो दिनांक एकवीस बारसे मुहूर्त मित्रांनो दिनांक एकवीस सव्वीस एकतीस जावळ काढणे मुहूर्त मित्रांनो दिनांक सत्तावीस गृहप्रवेश लौकिक स्वरूपाचा आहे मित्रांनो मुहूर्त आहेत दिनांक सव्वीस सत्तावीस एकतीस उपनयन मुहूर्त मित्रांनो माघ मासाशिवाय आता नाहीत विवाह मुहूर्त मित्रांनो दिनांक चोवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस वास्तुशांती मुहूर्त मित्रांनो दिनांक सत्तावीस आणि एकतीस भूमिपूजन व पायाभरणी मुहूर्त मित्रांनो दिनांक चोवीस आणि पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा मित्रांनो दिनांक मुहूर्त आहेत दिनांक वीस सव्वीस सत्तावीस एकतीस फक्त शिवलिंगाची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो इतर देवी देवतांची नाही मित्रांनो वरील काही मुहूर्ताच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मा मला विचारावे किंवा पंचांग किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्त्वाच्या बाबी अशा आहेत पंचांगशुद्धी उद्याचा चांगला दिवस आहे मित्रांनो दिनविशेष काही नाही मित्रांनो अग्नी पृथ्वीवर आहे मित्रांनो त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ या कर्मकांड करू शकता मित्रांनो काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे मित्रांनो कृपया या काळामध्ये आपण शक्यतो महत्त्वाची जी आपली कामे असतील ते शक्यतो टाळायची आहेत मित्रांनो मित्रांनो माझ्या संकल्पाच्या व्हिडिओ क्रमांक दोनशे अठ्ठ्याहत्तर व दोनशे ऐंशीमध्ये अमुक शब्दाच्या जागी या पंचांगाच्या आधारे आपण योग्य शब्द भरा आणि स्वतःच्या नावाचा गोत्राचा पूजनीय देवतेचा तसेच चंद्र व गुरु या ग्रहांच्या सध्या शिस्त राशींचा उल्लेख करा आणि आपली नित्य व विशेष पूजा संकल्प सोडून करा कारण संकल्प सोडून केलेले विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास प्राप्त होते मित्रांनो आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व परिवारास शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत खुश रहा आनंदी रहा, प्रसन्न प्रसन्नरहा शिवकल्याण ओम शिवा महादेव